आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी यूट्यूब वर पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा आणि राहा अपडेट. वैशालीताई सूर्यवंशी नेत्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी व्यक्त केला जाहीर निषेध. निष्ठावंत शिवसैनिकांना 10 जानेवारी 2024 रोजी येणाऱ्या निकालाची उत्सुकता नव्हती, कारण निकाल कोण देणार आहे ते न्यायाधीश नव्हे तर काही नेत्यांच्या हातातली कठपुतली आहे हे सर्वांना माहीत होतं. नार्वेकर यांनी लोकशाहीचा खून कसा केला हे संपूर्ण जगाने बघितलं. आज दिनांक 11 जानेवारी 2024 रोजी सौ वैशालीताई नरेंद्र सिंग सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात मतदारसंघाच्या तमाम शिवसेना, युवा सेना, महिला आघाडी अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी, ज्येष्ठ शिवसैनिक, कार्यकर्ते व नागरिकांनी या निर्णयाच्या विरुद्ध निषेध दर्शविला. गेल्या 1.5 वर्षापासून महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाचा विषय सुप्रीम कोर्ट आणि त्यानंतर विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे चालू होता. या सत्ता संघर्षासंदर्भात सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षाला या आमदार अपात्र प्रकरणात निकाल देण्याचे निर्देश दिले होते आणि ते निर्देश म्हणजे संविधानाच्या तरतुदीनुसार देण्यात यावे असे संबोधले होते. परंतु विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाणीवपूर्वक हेतू पुरस्कर आमदार अपात्र प्रकरणात एकाही आमदाराला अपात्र न करता सर्वांना पात्र करून शिवसेना हा पक्ष गद्दार एकनाथ शिंदेचा असल्याचे त्यांनी निकालात नमूद केले. वास्तविक पाहता पक्ष कुणाचा आहे, कोणी निर्माण केला, त्याची घटना काय सांगते, त्याची घटना कोणी तयार केली हे संपूर्ण देशाला माहीत असताना, विधानसभा अध्यक्षालाही माहीत असताना सुद्धा त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल देऊन एक प्रकारे लोकशाहीची प्रतारणा करून एक प्रकारे हत्या केल्याचे स्पष्टपणे दिसून येते. या घटनेचा विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालाचा व त्याच्या कृतीचा आम्ही पक्षांच्या वतीने जाहीर निषेध करतो. याप्रसंगी उद्धव मराठे उपजिल्हा प्रमुख रमेशजी बाफना, शेतकरी नेते, ज्येष्ठ शिवसैनिक ॲडव्होकेट अभय पाटील, अनिल सावंत शहरप्रमुख पाचोरा, ॲडव्होकेट दीपक पाटील शहरप्रमुख पाचोरा, ज्येष्ठ शिवसैनिक भरत खंडेलवाल, दादाभाऊ चौधरी, पप्पू राजपूत, संजय जडे, खंडू चौधरी, संदीप जैन उपजिल्हा युवाधिकारी, भूपेश सोमवंशी तालुका युवाधिकारी, हरीश देवरे व मनोज चौधरी शहर युवाधिकारी पाचोरा, अधिकार पाटील, अनिल परदेशी, भाऊसाहेब पाटील, चंदू पाटील, आशिष चौधरी, कैलास मिस्त्री, ज्ञानेश्वर चौधरी, गफार भाई, पप्पू जाधव, चंद्रकांत पाटील, अजय पाटील, राजेंद्र राणा, अभिषेक खंडेलवाल, संजय सावंत, प्रवीण शिंपी, निखिल सोनवणे, अतुल चौधरी, ओम बोरसे, प्रवीण वाघ, अनिल शेख सह समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. हा अतिशय चुकीचा निर्णय आहे. शिवसेना ही खरी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच आहे. व्यवस्थेचा खून झालेला आहे हे आपण म्हणू शकतो. सर्वसाधारण मनुष्य जो आहे, ग्रामीण भागात असेल, शहरी भागात असेल, हा निकाल कुणालाही आवडलेला नाही. त्याच्यामुळे आम्ही नार्वेकरांचा या ठिकाणी त्यांचा पुतळ्याचं दहन करून आम्ही त्यांचा निषेध केलेला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाच शेवटी विजय होणार आहे ही काळ्या दगडावरची रेष आहे. आज जरी त्यांनी कितीही जल्लोष साजरा केला असेल, फटाके फोडले असतील, भेढे फरवले असतील, परंतु तो आनंद हा त्यांचा क्षणभंगूर असणार आहे, थोड्या दिवसापुरता आहे. या येणाऱ्या तुम्ही आत्ता इलेक्शन लागू द्या किंवा ऑक्टोबरमध्ये लागू द्या, विजय हा महाविकास आघाडीचाच होणार आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा होणार आहे. हे मला आज या ठिकाणी सांगावं असं वाटतं आहे, कारण की हा जो काही निकाल लागलेला आहे हा न्यायव्यवस्थेच्या विरोधातला निकाल आहे. आणि आम्ही उद्धव साहेब हे सुप्रीम कोर्टात जातील, तिथं नक्कीच त्यांना न्याय मिळणार. हे संपूर्ण जगात हा विषय गाजलेला आहे, त्याच्यामुळे या नार्वेकरांचा आम्ही या ठिकाणी निषेध करत आहोत. वैशाली मागे बळो. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.